पितरानो तुम्हारा नमस्कार। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः। शिवसेना मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर आलो आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते। तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाणासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, आज दिनांक 19 मार्च 2024, शालिवान शके 1945 संवत्सर, शोभन आयन उत्तर ऋतू, शिशिर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथि। मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे। रात्री मध्यरात्री 12:22 एकादशी तिथीला सुरुवात होईल। वार मंगळवार आहे मित्रांनो। आजचा नक्षत्र मित्रांनो, आजचे पुनर्वसु नक्षत्र आहे। रात्री 8:10 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, शोभन योग आहे। सायंकाळी 4:36 अतिगंड योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, तेथील करण आहे। सकाळी 11:32 ग्रस करणाला सुरुवात होईल। तर रात्री मध्यरात्री 12:22 वनिस करणाला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। मित्रांनो, सूर्य मीन राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे। मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे, सूर्योदय सकाळी 6:45 असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:48 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापाशी पळपाणी थोडे अक्षत एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्र, ओम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, शंभुद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देश, व्यावहारिक चांद्रमान, शालिवान शके 1945, प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये, शोभन नाम संसारे, उत्तरायणे, शिशिर ऋतु, फाल्गुन मासे, शुक्ल पक्ष, मंगळवार वासरे, पुनर्वसु नक्षत्रे, शोभन योगे, तैतील करणे, दशमी शोभती, तो वीर गोत्रात उत्पन्न पात दुर्त क्षयद्वार श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ श्री इष्टलिंग पूजा करिष्ये एवं नित्य देव पूजा करिष्ये। मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:32 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला मित्रांनो संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण या वेळेनंतर जे बदललेले पंचांग आहे वरील प्रमाणे ते पाहून आपण आपल्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष विधीचा उल्लेख असावा मित्रांनो, तेव्हाच आपल्याला त्या देवतेपर्यंत, संबंधित देवतेपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करता येईल मित्र, आपले जीवन अधिक सुखमय बनवण्यासाठी। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत। साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 26, 27, 30 एप्रिल, दिनांक 1, 3, 5। डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 19, 20, 26।
बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 19 26 27 30 एप्रिल दिनांक 5, जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 20 27 एप्रिल दिनांक 5, गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 27 30 एप्रिल दिनांक 1 5 आणि 6। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र, यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19 20 21 27, विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 26 27 30 एप्रिल दिनांक 1 3 4 आणि 5, वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 20 27 30 एप्रिल दिनांक 1 5 आणि 6, भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 21 आणि 23। देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर कृपया आपण यासाठी पंडिताची मदत घ्यायची आहे, आपल्या घरी किंवा मंदिरात आपण स्थापना मूर्तीची करू शकता, विधिवत करायची आहे मित्रांनो, त्यामुळे जो देवतेंचा फोटो वा देवतांच्या मूर्त्या आहे यामधला जो फरक आहे तो या ठिकाणी संभवतो मित्रांनो, कारण मूर्ती म्हटली की प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेकाला मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा जरी आपल्याला एकदाच करायची आहे पण अभिषेक मात्र आपल्याला रोजच करायचा आहे, तसे फोटोच्या संदर्भात होत नाही मित्रांनो, संबंधित होत नाही मित्रांनो, आपण नुसते पंचोपचार पूजा केली तरी चालते। मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या, देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक 20 27 एप्रिल दिनांक 5। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका, तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका। मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही, दिन विशेष मित्रांनो सामान्य आहे, अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकणार नाही, जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता। राहू काल मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत, या काळामध्ये जर आपल्याला आपली महत्वाची कामे रखडतायत असं जर आपल्याला दिसत असेल तर कृपा करून आपण या वेळेच्या व्यतिरिक्त जो वेळ आहे त्या वेळेत आपल्या कामामध्ये यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतास प्राप्त होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो, आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प। आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे, आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्मचना सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिव कल्याण, हरिओम, शिव महादेव।